टेस्ट करून घेऊ. तुम्हाला तुमच्याकडे लिंक आलेली आहे ना, फक्त एकदा टेस्ट करून घेऊ. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. येते येते आवाज येतो येतोय का? लाईव्ह गेलेलो आहे, लाईव्ह लाईव्ह चालू हो गया वेबिनार आहे चालू आहे ना. आता ही लाईव्ह स्ट्रीम बंद नाही करता येणार. एक मिनटं, एकच मिनटं आता प्ले होत आहे ना, थांबा. बर बर
Good morning, dear friends, students aspiring admission to diploma in engineering, most welcome. Respected Director Deshpande sir, Principal Jain sir, my colleague Sarang Ajnadkar, HOD of Computer Department, Borate sir, HOD of Science Department, Dr. S.P. Pawar, Rane sir, HOD of Electrical Department, Mehetre sir, HOD of Civil Department, and all dear students. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, या वर्षीच्या ऍडमिशन या बऱ्याच दृष्टीने वेगळ्या ऍडमिशन आहेत. वेगळ्या ऍडमिशन का बरं? कारण गेले दोन वर्ष तुम्ही कोणतीही एक्झाम दिलेली नाहीये. आणि एक्झाम न देण्यापूर्वी काय असायचं? एक्झाम द्यायची, पास व्हायचं, ऍडमिशन प्रोसेसमधून जायचं आणि कॉलेज जॉईन करायचं. पण यावेळेस करोनाने विचित्र स्थिती आपल्या समोर तयार केली आणि आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागतंय. मजबुरी आहे आपली, त्याच्यातून आपल्याला जाणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपल्याला भाग आहे. आता हे करताना आपल्याला बदल काय काय झालेले, अनसर्टनिटीचं टेन्शन आपल्यासमोर आहे. अनिश्चितता एक वेगळ्या प्रकारची आपल्यासमोर आहे. कधी ॲडमिशन होईल, कशी होईल, काय होईल, काय बदल झालेले आहेत. उद्या आपल्याला लिस्ट लागणार आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट. सगळ्यात पहिलं काम करायचं आहे, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलं आहे का नाही. त्याच्याही आधीचं एक काम करायचं आहे, तुमच्याकडे एक प्रिंटआउट असेल, ARC मध्ये तुम्ही कन्फर्म केलं असेल, त्या ARC ची प्रिंटआउट असेल, त्या प्रिंटआउटमध्ये सगळं बघून घ्या. काय होतं, ऑप्शन राऊंड भरायला आपण जातो आणि आपण EWS च्या सीटमध्ये येस करायला जातो आणि आपण बघतो की आपल्या फॉर्म भरला त्याच्यात EWS केलेलं नाही. किंवा TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम. बऱ्याच जणांची इच्छा असते TFWS मध्ये नंबर लागावा, ज्याला कुठलीही ट्युशन फी लागत नाही. ओव्हर अँड अबव सीट्स, त्या 10% सीट्स असतात, त्याच्यामध्ये नंबर लागावा. पण जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या फॉर्ममध्येच TFWS येस केलेलं नाही. आम्ही नेहमी सांगत असतो म्हणून ARC ला येऊन मार्गदर्शन घेऊन फॉर्म भरा, तरी आपल्याकडून अशा चुका होतात. ठीक आहे, आता आज एक काम करा, आपला फॉर्म काढून बघा, त्याच्यामध्ये कॅटेगरी योग्य लिहिलेली आहे का, नाव योग्य लिहिलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी परत एकदा बघून घ्या. परत एकदा बघायला काही हरकत नाही, आपण त्या बघू शकतो. उद्या एक काम करायचं आहे, उद्या प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोविजनल मेरिट लिस्ट याचा अर्थ तुमचं नाव हे ऍक्सेप्ट झालेलं आहे किंवा नाही, म्हणजे कॅप राऊंडला तुम्ही एलिजिबल झाले आहेत का नाही, तेवढंच आपल्याला त्याच्यातून कळणार आहे. तर सगळ्यात पहिले ते नाव आपण बघून घ्यायचं आहे. नावच नसेल तर काय करायचं ही गोष्ट वेगळी, तेव्हा ARC ला कॉन्टॅक्ट करायचं इमिजिएटली की माझं नाव आलेलं नाही, मग आपण तो चौकशी करता येईल. त्याचं कारण काय असतं, तर कदाचित आपण ऑनलाईन फॉर्म भरला परंतु जे विहित शुल्क होतं, म्हणजे SC ST OBC वगैरेंसाठी 300 रुपये आणि ओपनसाठी 400 रुपये, ते शुल्क भरून आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट स्क्रुटिनी न करता आपण घरीच बसून राहिलो तर आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. मेरिट लिस्टमध्ये नाव आलं याचा अर्थ आपल्याला ऍडमिशन मिळाली असा अजिबात नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवा. मग आता समजा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये उद्या तुमचं नाव आलं, मग काय करायचं? मग आपल्याला 13 तारखेपासून आपल्याला ऑप्शनचा फॉर्म भरायचा आहे. उद्या आपण फक्त बघायचं आहे की आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आलं का. आता ते येण्यासाठी निकष काय काय, कधी कधी आपण कंपॅरिझन करतो की माझे आणि शेजारच्या मित्राचे मार्क सारखे आहेत, मैत्रिणीचे मार्क सारखे आहेत, म्हणजे माझा आणि तिचा जवळजवळच नंबर पाहिजे का, तर असं नाही आहे. समजा दोघांचे मार्क एकदम सारखे, 465 मार्क समजा दोघांना आहे, मग कोणाचा नंबर वर लागणार, तर त्याला वेगवेगळे निकष आहे. पहिला निकष आहे मॅथ्समध्ये कोणाला जास्त मार्क,
मग समजा तुमच्या मित्राला मॅथ्समध्ये तुम्हाला असतील 90 मार्क आणि मित्राला आहे 91 मार्क, तर त्याचा मेरिट नंबर वर जाईल. मग तेव्हा असं बोलून उपयोग नाही की आमच्या दोघांचे मार्क सारखेच, पण त्याचा नंबर वर का बरं? किंवा कदाचित तुम्हाला 91 आहे आणि तुमचा नंबर वर येईल. मॅथ्सचे सेम असले तर दुसरा क्रायटेरिया आहे सायन्सचे मार्क. सायन्सचे मार्क सेम, ज्याचे जास्त आहे त्याचा नंबर वर येईल. म्हणजे दोघांना 465 मार्क आहे आणि समजा सायन्समध्ये 100 पैकी तुम्हाला 92 आहे आणि मित्राला 90 आहे, तर तुमचा नंबर वर येईल. समजा मॅथ्स आणि सायन्स दोन्ही सारखे, मग तिसरं काय आहे? तर तिसरं आहे इंग्लिशचे मार्क. इंग्लिशचे मार्क असा योगायोग फार कमी होतो की सगळ्या याच्यामध्ये सारखे मार्क. आता सगळ्या याच्यात जरी सारखे असले तर मग काय? तर मग 12वी ज्यांनी केली आहे त्याचा, असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. आपण त्या क्रायटेरियांचा खूप विचार करायची गरज नाही. सगळ्यात पहिले बघायचं आहे की आपलं नाव प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आहे किंवा नाही. आता धरून चला तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे. तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे म्हटल्यावर पुढचा स्टेप, पुढची स्टेप सुरू होती. 13 तारखेला आपल्याला कॅप राऊंडला आपण एलिजिबल झालेलो आहोत. मग आता आपल्याला तो कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, ज्यांना 104 वर्षाची दीर्घ परंपरा आहे, अशा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉक्टर MS गोसावी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून मी प्राध्यापक धर्माधिकारी तुम्हाला हे मार्गदर्शन करीत आहे. आपला कोड 54-34 हा लक्षात ठेवा. आता कोणत्या ब्रँचेस निवडायच्या? फार मोठा प्रश्न काय होतो माहितीये का? गेले 20 वर्ष आम्ही एक अनुभव घेत आलो, जिथे गर्दी असती तिथे सगळे जातात. त्याच्यात चूक काही नाही आहे, म्हणजे कोणती ब्रँच चांगली किंवा वाईट असा विषय नाही आहे. पण मी बघितलं सलग 5-10 वर्ष मेकॅनिकल 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 अशी खूप गर्दी असायची आणि जो येईल तो मेकॅनिकलला ॲडमिशन घ्यायचा. हे योग्य आहे का? याला उत्तर फार अवघड आहे. आता आपण बघतो तर कम्प्युटर आणि मेकॅनिकल, तर कोणती ब्रँच पाहिजे? कम्प्युटर पाहिजे. मला एक सांगा साधी गोष्ट, ब्रँच चांगली म्हणून जॉब मिळाला असे उदाहरणं नाहीत. त्याच्यामुळे ते डोक्यामधून काढून टाका. तुम्ही त्या ब्रँचमध्ये जाऊन काय करता याच्यावर अवलंबून आहे. आणि लोकल आणि ग्लोबल हे क्रायटेरिया नेहमी वेगवेगळे असतात. लोकलला कम्प्युटर चाललं म्हणजे IIT मध्ये कम्प्युटरच एक नंबरला असेल असं नाही. बऱ्याच वेळेस IIT मध्ये इलेक्ट्रिकल ही ब्रँच एक नंबरला क्लोज होती, म्हणजे टॉपचे जे स्टुडंट असतात ते घेतात. माझं असं म्हणणं नाही की कम्प्युटर वाईट आहे किंवा इलेक्ट्रिकल चांगलं आहे किंवा मेकॅनिकल उत्तम आहे, असं अजिबात नाही. मग कसं निवडायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड बघा. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये ज्यांचे वडील हे इंडस्ट्रीमध्ये काम करतायत त्यांना तिथली परिस्थिती माहिती असती. कदाचित अशी परिस्थिती असती की विद्यार्थ्याने डिप्लोमा केल्यावर त्याला इमिजिएटली त्यांच्या कंपनीत नोकरी मिळू शकते. मग आता घटकाभर धरून चला की तुम्ही जिथे गर्दी जाती आहे कम्प्युटरला गेले आणि कम्प्युटरचा डिप्लोमा केला आणि वडील एखाद्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये आहे. उदाहरणादाखल धरून चला महिंद्रा कंपनीत आहे आणि महिंद्रा कंपनीत एम्प्लॉईचे मुलं म्हणून तुम्हाला अग्रक्रम आहे आणि तुम्ही तुमचं कम्प्युटर डिप्लोमा झालेलं सर्टिफिकेट घेऊन गेले आणि ते म्हटले अरे तुम्हाला आम्हाला तर जॉब द्यायचा होता पण आमच्याकडे कम्प्युटर डिप्लोमासाठी जागा नाही. मग विचार करा तुम्ही, तुमची ब्रँच चॉईस बरोबर होती का? म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, फॅमिली बॅकग्राऊंड चेक करा आपल्याला कुठे स्कोप मिळू शकतो. एखाद्याचे वडील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत तर माझ्या मते त्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिकल ब्रँच निवडायला अजिबात हरकत नाही. शेवटी आपण शिक्षण का घेतो? तर उत्तम प्रकारे रोजीरोटी मिळावी म्हणून आपण शिक्षण घेतो. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुमची आवड काय? मी का बरं 2 नंबरला ठेवलं आवड? कारण सगळ्यात पहिलं आपलं इन्कम कमवणं, ज्या जे शिक्षण घेतलंय त्याच्यामधून इन्कम कमवणं हे आपल्याला सगळ्यात पहिले आणि अग्रक्रमाने येतं. म्हणून 2 नंबरला आपली आवड काय? समजा वडील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, मला पण इलेक्ट्रिकलची आवड आहे, तर डोळे झाकून तुम्ही घ्या. वडील समजा सिव्हिल लाईनमध्ये बिल्डर आहेत तर तुम्ही डोळे झाकून सिव्हिल ब्रँच घ्या. कोणती ब्रँच चांगली आणि वाईट हे कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही. कोणतीही ब्रँच वाईट नसती, वाईट असती तर ती ब्रँचच तयार झाली नसती. हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. वडील बिल्डर आहेत तर डोळे झाकून तुम्ही सिव्हिल लाईनमध्ये डिप्लोमा करा. आता तुम्ही म्हणाल मग मी वडिलांकडे एज्युकेशन घेतोच आहे, मला सगळं येत आहे. पण मित्रांनो, जेव्हा तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट येईल तेव्हा तुम्हाला डिप्लोमा इंजिनियर सिव्हिल इंजिनियर म्हणून
रजिस्ट्रेशन करता येईल, लायसन्स काढता येईल. बऱ्याच ठिकाणी फक्त लायसन होल्डरलाच कामं दिली जातात, बऱ्याच नव्हे 99% ठिकाणी फक्त लायसन होल्डरलाच कामं दिली जातात. आणि शासनाच्या नवीन नियमांप्रमाणे लायसन होल्डरला 5 लाखापर्यंतची कामं निविदेशिवाय म्हणजे विदाऊट टेंडर हे मिळतात. मग विचार करा, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला 5 लाखाचे कामं हे जर विदाऊट टेंडर मिळणार असतील तर मित्रांनो, कम्प्युटर डिप्लोमा झालेला एखादा विद्यार्थी जेव्हा 10,000-15,000 काम करत असेल तेव्हा पहिल्याच वर्षी तुमचं इन्कम त्याच्यापेक्षा 10-15 पट जास्त झालेलं असेल. म्हणून डिप्लोमाकरता कोणती शाखा निवडावी हे सर्वस्वी तुमच्या बॅकग्राऊंडवर अवलंबून आहे. बॅकग्राऊंडमध्ये मी पहिली गोष्ट सांगितली फॅमिली बॅकग्राऊंड आणि दुसरी गोष्ट सांगितली तुमची आवड. तिसरी गोष्ट तर आहेच की ज्याला डिमांड आहे मार्केटमध्ये, तुम्हाला आवड आहे एखाद्या गोष्टीची, आपल्याला आवड आहे, मला समजा वाचनाची आवड आहे, मी आर्ट्स घेतो का? आर्ट्स घेणं वाईट नाही आहे, पण जर मला MPSC करायचं असेल, UPSC करायचं असेल, किंवा मला आंतरराष्ट्रीय लँग्वेजेस इंटरनॅशनल लँग्वेजेस शिकायचे असतील, जर्मन, फ्रेंच, चायनीज, ज्या लँग्वेजेसला बाहेर डिमांड आहे या मला शिकायच्या असतील तर मी आर्ट्सला जाऊन उपयोग आहे. केवळ आवड आहे म्हणून ते करण्याला आपल्या घरात असं नाही आहे की भरपूर पैसा पडलेला आहे आणि फक्त आवड म्हणून काहीतरी करा, असं अजिबात नाही. शिक्षण हे आपल्याला रोजीरोटी देणारं साधन म्हणून आपण तयार केलं पाहिजे, ही गोष्ट सगळ्यात पहिली लक्षात ठेवा. आवडीबरोबरच बाहेर डिमांड कशाला आहे हे लक्षात घ्या. आता कॉलेज कोणतं निवडावं, सध्याच्या परिस्थितीत हा प्रश्न फार महत्वाचा झालाय विद्यार्थी मित्रांनो. का बरं महत्वाचा झालाय? पहिली गोष्ट, करोनाचं जे बॅकग्राऊंड आहे, आपल्याला करोना बरोबरच राहायचं आहे हे आता जवळजवळ सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय. मग या करोना बरोबर राहायचं आहे तर मी डिस्टन्सिंग पाळून जवळच्या जवळ कॉलेज, जवळच्या जवळ का बरं, मला प्रवास करायची गरज नाही. प्रवास म्हटला की डिस्टन्सिंगचे 3-13 वाजले, मग आपल्याला प्रवास करायची गरज नाही, आपल्याला जवळच्या जवळ जाता आलं पाहिजे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे, असं कॉलेज निवडणं म्हणजे सध्याच्या परिस्थितीला अनुकूल. आता नुसतं तसंच निवडू नका, ज्यांना प्रदीर्घ परंपरा आहे, उदाहरणादाखल गोखले एज्युकेशन सोसायटी 104 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. का बरं, या परंपरेचं काय असतं तर यांना सगळ्या इन्स्टिट्यूट चालवण्याचा उत्तम अनुभव असतो. दुसरं, नाव टिकवणं हे यांच्यासाठी, म्हणजे ज्याला आपण रिप्युटेशन असं म्हणतो ते रिप्युटेशन या संस्थांसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे इथे कुठलेही गैरप्रकार चालत नाही. आता गैरप्रकार म्हणजे काय, मी म्हणत नाही दुसऱ्यांकडे चालतात, आपण आपल्याबद्दल बोलतो आहोत. प्रत्येक जण चालवतं चांगल्या पद्धतीने, पण आपण आपल्याबद्दल बोलतो आहोत. शिष्यवृत्ती 100% मिळणं याचा अर्थ रिप्युटेशन टिकवणं. शासनाचे नियम 100% लागू करणं याचं नाव आहे रिप्युटेशन टिकवणं. शासनाने उद्या सांगितलं की या पद्धतीने अशा नियमांनीच शुल्क घेतलं पाहिजे, ते इमिजिएटली लागू करणं म्हणजे रिप्युटेशन टिकवणं. मग हे 104 वर्षांची जी परंपरा आहे त्याच्यात आपण या रिप्युटेशनला हे जे महत्त्व देतो. ज्यांना स्कॉलरशिप आहे त्यांना इकडे तिकडे फिरायची गरज पडत नाही. एक फॉर्म भरला, ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म भरला की त्यांची स्कॉलरशिप त्यांना मिळून जाते. या सगळ्या गोष्टींसाठी तिसरं विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचं, लेडीज स्टाफ आणि CCTV वर्किंग असणं हे आत्ता खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, सिक्युरिटी. सिक्युरिटी का बरं, कारण आपण बघतो तुमचं वय जे आहे ना ते ॲडोलसन्स म्हणजे किशोरावस्था आहे. ही किशोरावस्था चांगलं काय आणि वाईट काय हे पूर्णपणे सॅग्रिगेट करू शकत नाही, याचं पूर्णपणे विभाजन करू शकत नाही. मग कदाचित विद्यार्थ्यांना असं वाटतं की चला आज कॉलेज बंक करून आपण पिक्चरला जाऊ, तसं वाटणं गैर नाही. आमचं म्हणणं आहे घरी सांगून तुमच्या ग्रुपबरोबर तुम्ही पिक्चरला जाण्यात गैर नाही सुट्टीच्या दिवशी. आता तर पिक्चर वगैरेचा प्रश्नच येत नाही, पण कधी कधी असं वाटतं की चला बंक करू, कॉलेज बंक करू आणि कुठेतरी फिरायला जाऊ, आजचा दिवस पाऊस छान पडतोय कुठल्या तरी धबधब्यावर जाऊ. हे चांगलं आणि वाईट कळण्याचं आपलं वय नाही, त्यामुळे सिक्युरिटी असणं, आमचे आत्तापर्यंतचे अनुभव सांगतो, असे अनुभव आम्हाला आहेत की बरं नाही म्हणून घरी जायचं सांगून बाहेर कुठेतरी जाणं, त्यामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये अशी प्रथा आहे की मुलांनी गेट पास घेतल्याशिवाय, गेट पासवर HOD घरी कन्फर्म केल्याशिवाय सही करत नाही की घरी सोडायचं आहे. आणि विद्यार्थिनी असेल तर एखादा लेडीज स्टाफ
हा त्या विद्यार्थिनी बरोबर एस्कॉर्ट म्हणून दिला जातो अगदीच कुठल्या तरी समस्या उद्भवल्या तर. याच्याच बरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे विद्यार्थिनींचे काही समस्या असतात याच्यासाठी मेडिकल रूम जी आहे ती महत्त्वाची मेडिकल रूम आपण आपल्या इथे तयार केलेली आहे. त्यामुळे कॉलेज निवडताना या सगळ्या सोयी सुविधा आपल्याकडे आहेत का हे बघूनच कॉलेज निवडलं पाहिजे. आता ऑप्शन फॉर्म भरताना नियम काय काय आहेत, मला कम्प्युटर ब्रँच घ्यायची आहे किंवा मला मेकॅनिकल ब्रँच घ्यायची आहे किंवा मला सिव्हिल ब्रँच घ्यायची आहे तर मी सिव्हिलच टाकायची का, माझ्या म्हणण्याप्रमाणे पहिला ऑप्शन तुम्ही तुम्हाला जे कॉलेज आणि जी ब्रँच घ्यायची आहे तीच टाकायला पाहिजे. का, कारण पहिला ऑप्शन हा कंपल्सरी आहे, ऑटो लॉक त्याच्यामध्ये होऊन जातो. म्हणजे पहिला समजा गोखले एज्युकेशन सोसायटी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असा मी टाकला 54-34, पुढे मी तुम्हाला सांगतो त्याचे ऑप्शन क्रमांक काय काय. याच्यामध्ये टी एफ डब्ल्यू एस ऑप्शन वेगळे असतात ज्याच्यामध्ये शेवटी टी असतो. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन समजा टाकला की गोखले एज्युकेशन सोसायटी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि जर तुम्हाला मिळाला तर ऑटो लॉक, मी नंतर ऑप्शन बदलू शकत नाही. हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. मग हा नियम आपल्याला अगदी मनावर कोरून ठेवायचा आहे की आपल्याला पहिलं ऑप्शन हे आपण रिजेक्ट करणार नाही असंच टाकायचं आहे. आता दुसरे किती ऑप्शन देता येतात, तर विद्यार्थी मित्रांनो 300 ऑप्शन देता येतात. 300 माझ्या बघण्यात आतापर्यंत 100 वर कोणी दिलेले नाही. 100 देणारा सुद्धा फार चोखंदळपणाने ऑप्शन सिलेक्ट करत होता. पण माझं म्हणणं एक आहे की 100, 200, 300 या भानगडीत न पडता घरी यादी करावी. यादीनुसार साधारण जास्तीत जास्त 15-20 ऑप्शन ही खूप झाले. म्हणजे जरी शासनाने आपल्याला सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे काय खूप ऑप्शन टाकायचे म्हणजे आपण काय पैसे वसूल करतो असा भाग अजिबात नाही. उगीच तुम्हाला 280 नंबर लागला तर तुम्ही जाणार आहे का तिथे, मग कशाला तो फॉर्म भरत बसायचा. म्हणून सगळ्यात पहिले कन्फर्म करा तुम्हाला आजपासून 13 तारखेपर्यंत ब्रेन स्टॉर्मिंगसाठी सवलत आहे. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, कि मी कोणता डिप्लोमा करणार आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर महाविद्यालयात या. मी प्राध्यापक धर्माधिकारी, माझ्याबरोबर सारंग अजनाडकर एचओडी कॉम्प्युटर डिपार्टमेंट, मेहत्रे सर सिव्हिल इंजिनिअरिंगचे एचओडी आहेत, राणे सर इलेक्ट्रिकलचे एचओडी आहेत. या सगळ्यांना तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. या काउन्सिलिंगसाठी कुठलंही शुल्क नाही आहे. कदाचित तुम्ही आले तर तुम्हाला 2 गोष्टी जास्त माहिती होऊ शकतात. म्हणून आता अशी गरज आहे की हे 2-3 दिवस तुम्हाला विगरसली स्टडी करायचा आहे की मी काय करू शकतो. या अंधविश्वासात बिलकुल राहू नका की कम्प्युटरला सगळे जण जात आहेत म्हणून मी तिथेच गेलं पाहिजे तरच माझं करिअर होणार आहे, असं बिलकुल नाही. किंबहुना मी म्हणतो जिथे गर्दी जातीये तिथे आपण थोडं अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण नंतर 6 वर्षांनी जेव्हा पासआउट होतील तेव्हा एवढे सगळे ऍब्सॉर्ब इंडस्ट्रीमध्ये होणार आहेत का. म्हणजे इथे गर्दी कमी आहे, आपल्या घराचं बॅकग्राऊंड समजा इलेक्ट्रिकल आहे, तर मी जर इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा केला तर मी इमिजिएटली लायसन काढू शकतो. आज वडील जे विदाऊट लायसन काम करत असतील ते माझ्या लायसनवर काम करू शकतील. हा जर विचार केला तर तुमचं लाईफ हे सुखकर होईल. म्हणून तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगसाठी इथे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अजून 4-5 दिवस आहे, डिस्टन्सिंग पाळलं जातं. आपल्या कॉलेजचा 1000 स्क्वेअर मीटरचा म्हणजे 1 लाख स्क्वेअर फीटाची बिल्डिंग आहे, 1 लाखपेक्षा जास्त, त्यामुळे डिस्टन्सिंगचा आपल्या इथे समस्या नाही. मध्यवर्ती ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी तुमचं दुचाकी वाहन घेऊन कॉलेजमध्ये येऊ शकता. नंबर देणारच आहे मी तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही बोलू शकता, प्रत्यक्ष येऊ शकता. कुठल्या ब्रँचला काय काय स्कोप आहे, कारण काय माहिती आहे का, स्कोप हा काही एकाच ब्रँचला असतो असं नाही, नाही तर मग बाकीचे डिप्लोमा बंदच पडले असते. जसं फार्मसी कॉलेजला फक्त फार्मसीच शिकवतात तसं इथे समजा मेकॅनिकलला स्कोप असता तर बाकी सगळे बंद केले असते, असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. यासाठी एक्सपर्टशी तुम्ही बोला. आमच्याशीच बोलायची गरज नाही, त्या इंडस्ट्रीमध्ये कोणी असेल. समजा मी जसं सांगितलं की वडील इलेक्ट्रिकल काम करतात, तर इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोला की मी डिप्लोमा इलेक्ट्रिकलमधला केला तर मला किती स्कोप आहे. हे अगदी सोपं आहे. नियम मी तुम्हाला सांगितलं तसं, पहिला चॉईस हा तुम्हाला घ्यावाच लागतो, ऑटोलॉक होतो, त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करता येत नाही.
समजा दुसरा दिला तर दुसरा दिला तर मला चेंज करण्याचा स्कोप आहे, तो दुसरा फिक्स ठेवून मला अजून स्कोप नवीन काय आहे ते बघता येतं. म्हणजे समजा दुसरा तुम्हाला लागला आहे 54-34 गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर डॉक्टर एम एस गोसावी पॉलिटेक्निक, इथे कम्प्युटर लागलेला आहे आणि तुम्हाला मेकॅनिकल पाहिजे, मग तुम्ही कम्प्युटरला लॉक करू शकता आणि मेकॅनिकलसाठी पुढच्या राऊंडला तुम्ही वेटिंग करू शकता. हे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता टी एफ डब्ल्यू एस करता मी थोडंसं एक दोन शब्द बोलतो. मला एक कळत नाही फक्त टी एफ डब्ल्यू काय असतं माहिती का, की गर्दी जिथे चालली ना तिथे आपण जाणं म्हणजे योग्य असं आपल्याला वाटत राहतं. त्याच्यात चुका होऊ शकतात. माझ्या माहितीमध्ये SC ST कॅटेगरीमध्ये असलेले विद्यार्थी टी एफ डब्ल्यू एस भरायला आलेले. आता याच्यामधला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे हा आहे की SC ST फी अशी कमीच आहे. टी एफ डब्ल्यू एस घेतलं तर ती फी जास्त होती, कारण टी एफ डब्ल्यू एसला फक्त ट्युशन फी वेव होती, डेव्हलपमेंट फी वेव होत नाही. त्याच्यामध्ये SC ST कॅटेगरीला ऑलरेडीच डेव्हलपमेंट फी पण वेव झालेली आहे, मग आपण इकडे येण्यात शहाणपणा नाही. म्हणून एक्सपर्टशी बोलल्याशिवाय तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म बिलकुल भरू नका. एक्सपर्ट म्हणजे कोण आहे, तर ARC म्हणजे जिथे तुम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरताना सुद्धा आमच्या निदर्शनास भरपूर चुका आल्या, म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की इकडे येऊन फॉर्म भरा. काही कॉलेजमध्ये तुमच्याकडून पासवर्ड घेऊन चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले गेले असतीलही, पण 104 वर्षाची परंपरा असलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये या गोष्टी होत नाही. ऑप्शन भरायला आल्यावर तुमची जी लिस्ट असेल त्याप्रमाणेच आपण ऑप्शन भरतो. आता पहिले बऱ्याच वेळेस वाटतं सगळ्यांना की पहिले आपल्याला नंबर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला लागावा. आम्ही सांगत असतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पहिले टाकू, नंतर कोणते ऑप्शन टाकायचे आहेत, कारण विद्यार्थ्याला मार्क असतात 75. आम्हाला माहिती आहे की कोणत्या ब्रँचला कुठे कुठल्या कॅटेगरीला कितीला क्लोज होऊ शकतं, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला ते विचारत असतो. पण पहिलं तेच टाकायचं. आमचा अनुभव आत्तापर्यंत विद्यार्थी असे सुद्धा कंप्लेंट्स घेऊन आलेले आहेत की दुसरीकडे फॉर्म भरला आणि इलेक्ट्रॉनिक्स पहिले टाकून दिला, एक नंबरला टाकलं, काय करणार, लॉक झालं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कुठेही कोणावरही असा विश्वास ठेवू नका. जर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर नीट वाचला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तुमचा पासवर्ड आणि DEN नंबर जो आहे तो शेअर करू नका. काउन्सिलिंगला जरूर या आणि तुम्ही जे ऑप्शन लिहिलेले आहे तेच ऑप्शन आहेत का हे बघा. आता तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तो कन्फर्म करण्यासाठी कुठल्याही ARC जायची आवश्यकता नाही. काउन्सिलिंगला तुम्ही जरूर येऊ शकता. आता समजा 4th, 5th, 6th, 7th नंबरचं लागलं तर आपण लॉक करून ते पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकतो किंवा आपण तो कन्फर्म करू शकतो. या दोन्ही गोष्टी आता आपल्याला माहीत झाल्या. मग तीन गोष्टी आपण समअप करू. पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या नंबरला लागलेला, कोणत्याही राऊंडमध्ये पहिल्या नंबरला लागलेला नंबर हा ऑटो लॉक होतो आणि तुम्हाला तो घ्यावाच लागतो. तो ऑप्शन जो भरलेला असेल तो घ्यावाच लागतो. एकूण 300 देता येतात जास्तीत जास्त चॉईस. चॉईस देताना असं नाही आहे की कॉलेजची चॉईस 300, असं नव्हे. कॉलेजमध्ये 4 ब्रँचेस आहेत, त्याच्यातही 4 × 8 8 कशा, TFWS पण झाल्या. काही जणांनी TFWS येस केलं असेल तर त्यांना 8 चॉईस झाल्या, म्हणजे प्रत्येक ब्रँचची एक चॉईस. मग समजा 54-34 ज्या आहेत, 54-34 तुम्ही एकंदर 8 चॉईस देऊ शकता. TFWS जर येस केले असेल तर त्या 4 आणि ब्रँचच्या 4, म्हणजे या पद्धतीने आपल्याला. पण जी ब्रँच घ्यायची नाही त्याच्यामधला चॉईस शक्यतो देऊ नका. कोणती ब्रँच चांगली वाईट याच्याबद्दल आपण भरपूर उहापोह केलेला आहे. सगळ्या ब्रँच चांगल्या आहेत. तुम्ही त्याच्यात जर चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला उत्तम स्कोप आहे. 10th पर्यायामध्ये मेकॅनिकल सध्या चालू असलेले जे स्कोप आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये काय आहे, RTO सारख्या महत्त्वाच्या एक्झाम ज्या आहेत ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्यांनाच देता येतात आणि हे अतिशय चांगलं फील्ड आहे. युनिफॉर्म असलेलं आणि उत्तम करिअर असलेलं फील्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून येता येतं. इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर हा सगळ्यात जास्त चालणारा ट्रेंड आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे MSDCL, त्यानंतर एकलहरा पॉवर स्टेशन, थर्मल पॉवर स्टेशन यासारख्या कंपन्यांना किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची गरज आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, आता इन्फ्रास्ट्रक्चर बूम खूप आहे,
त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप भरपूर आहे. कम्प्युटर इंजिनियर आता आपल्या हातात सुद्धा मिनी कम्प्युटर आहे, जो मोबाईल आहे तो म्हणजे स्मार्टफोन म्हणजेच कम्प्युटर आहे. त्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरिंग ही भविष्यातल्या कदाचित 50-100 वर्षात न मरणारी ब्रँच आहे. अतिशय चांगल्या लोकांनी हे कॉलेज महत्त्वाचं डिग्निटरीज एकत्र येऊन आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचं मुळातच ध्येय असं आहे की शिक्षकांनी केवळ शिक्षणासाठी चालवलेली ही संस्था आहे. सर डॉक्टर एम एस गोसावी यांचं नाव या कार्यासाठी गिनीज बुकामध्ये आहे. 2016 हे कॉलेज बिटको कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुरू झालं आणि सुरू झाल्यापासून फार मोठ्या वेगाने प्रगती होती आहे. बिटको कॉलेजचंच कॅम्पस म्हणजे आपण बिटको कॉलेजमध्ये येतो त्याचं जे ग्राउंड आहे, नाशिकमधल्या सर्व लोकांना बिटको कॉलेज माहिती आहे, त्याचं जे ग्राउंड आहे त्याला लागून असलेली नवीन बिल्डिंग, साधारण 25,000 स्क्वेअर फिटाची ही बिल्डिंग आहे. एवढ्या या मोठ्या बिल्डिंगमध्ये आपलं हे कॉलेज आहे. आपला DTE कोड आहे 54-34 जो तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये द्यायचा आहे. आता हे बघा चॉईस कोड 54-34-19-110 हा सिव्हिल इंजिनिअरिंग. तुम्ही पहिले एक काम करा, पहिले काय ब्रँच आणि कुठलं कॉलेज घ्यायचं आहे, समजा गोखले एज्युकेशन सोसायटी घ्यायचं आहे आणि मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यायचं आहे, तर मी फक्त लिहून ठेवेल 54-34 मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग मला कळेल, कारण तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन विंडोमध्ये हे सगळं येतं, त्याच्यामुळे ती काळजी करू नका. तुम्हाला बायहार्ट करण्याची, पाठ करण्याची आवश्यकता नाही. ही बघा, ही आपली ग्राउंडला लागून असलेली भव्य इमारत. विजन आणि मिशन हेच आपल्याला सांगून जातं, टू इम्पार्ट हाय क्वालिटी स्किल बेस्ड टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन. मी मगा ज्याच्यावर भर दिला होता की तुम्हाला रोजीरोटी कमवून देणारं शिक्षण हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्ही बघताच की मेड इन इंडिया हे जे चालू झालेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. कॉलेज असं बघा जिथे या सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतील. या सगळ्या लॅब्सचे फोटो तुमच्या माहितीसाठी आहेत. विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण इथे घेत आहेत. हँड्स ऑन एक्सपिरियन्स हा इंजिनिअरिंगसाठी महत्त्वाचा आहे. हे हँड्स ऑन एक्सपिरियन्स विद्यार्थी करत असलेले प्रॅक्टिकल आणि सुसज्ज अशी लायब्ररी आपल्याकडे आहे जिथे रेफरन्स बुक म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा ज्याच्यासाठी प्रतीक्षा करतात असं रेफरन्स बुक असलेलं लायब्ररी ही आपल्याकडे आहे. हे सगळे लायब्ररीमधले पिक्चर हे रेफरन्स बुक तुम्हाला दाखवतील. लायब्ररी आहे जिथे आपल्याला फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि वर्कशॉप हँड्स ऑन एक्सपिरियन्ससाठी डिजिटल क्लासरूम ज्याची आज फार गरज आहे. म्हणजे करोनाने आपल्याला एक शिकवलं की शिक्षण घेताना डिजिटल प्लॅटफॉर्मचं महत्त्व किती आहे. मग आपल्याकडे डिजिटल क्लासरूम या सुसज्ज आहेत. या सगळ्या फॅसिलिटीज आहे. सर्व्हर ज्यांना कम्प्युटरला जायचं आहे ना, त्यांनी त्या कॉलेजमध्ये गेल्यावर फक्त सर्व्हर रूम बघा आहे का, बाकी काहीच सांगत नाही मी. तिथे फक्त जा आणि म्हणा सर्व्हर रूम आहे का, एवढंच बघा. असेल तर उत्तम आहे, कारण तो कम्प्युटरचा गाभा आहे. प्लेसमेंट, आपल्याकडचे प्लेसमेंट हे फिलिप्ससारख्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट झालेली आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं इंडस्ट्रीमधलं नॉलेज मिळावं म्हणून 2 गोष्टी या कंपल्सरी आहेत आपल्याकडे. एक इम्प्लांट ट्रेनिंग, 1.5 महिन्याचं इम्प्लांट ट्रेनिंग आणि इंडस्ट्रीयल व्हिजिट. उत्तम कंपन्यांमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिटसाठी आपण नेतो आणि विद्यार्थ्यांना तिथलं सगळं नॉलेज आपण देतो. या इंडस्ट्रीयल व्हिजिटचे फोटो आहेत. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेलेलो आहेत. डॉक्टर रवींद्र सिंगल SP असताना आपल्या महाविद्यालयात भेट देऊन आपण करत असलेल्या उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. हे कल्चरल इव्हेंट्स होतात कॉलेजमध्ये वेगवेगळे, ज्याची फार गरज आहे. आणि स्पोर्ट्स, सर डॉक्टर MS गोसावींनी 2020 पासूनचं जे दशक आहे ते स्पोर्ट्सवर लक्ष केंद्रित करण्याचं दशक म्हणून जाहीर केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
हे स्पोर्ट्सवर आपलं प्रचंड मोठं ग्राउंड आहे, सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे आहे, टेबल टेनिसचं टेबल असलेलं कदाचित नाशकातलं एकमेव कॉलेज आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर मी परत तुम्हाला नंबर दाखवतो, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. आणि हे नंबर दिलेले आहेत प्रोफेसर सारंग अजनाडकर 9403443837, प्रोफेसर जयंत महाजन 9527107291. या नंबरवर संपर्क साधून माझा तुम्हाला आग्रह राहील की इथे येऊन पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही नक्की 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 करून घ्यावं, कारण जेणेकरून ऑप्शन फॉर्म भरताना अडचण येणार नाही. ऑप्शन फॉर्म आपल्याकडे मोफत भरण्याची, काउन्सिलिंग मोफत असण्याची सुविधा आहे. सकाळी 10 ते 5 तुम्ही कधी येऊन ऑप्शन फॉर्मबद्दल माहिती घेऊ शकता, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती घेऊ शकता, काउन्सिलिंग करून घेऊ शकता आणि लॅब्स बघू शकता. पुन्हा एकदा पेशंटली ऐकल्याबद्दल थँक्यू. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. थँक्यू.